नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 3.3 मधील 7 नंबरचं उदाहरण पाहतोय। याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय पा, आकृतीमध्ये एक समांतरभुज चौकन होप दर्शविलेला आहे। एक्स वाय झेड कोणांची मापे मिळवा, कोणाची मापे शोधताना कोणत्या गुणधर्माचा उपयोग केला ते सांगा। बरोबर, तर आपल्याला बाजूची आकृतीमध्ये पाहू शकतो एच ओ पी ई होप नावाचा आपल्याला समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्स वाय झेड हे जे कोण दिले तर ते आपल्याला शोधायला सांगितले आणि आपल्याला इथं काही मापं पण दिलेली आहे। तर त्या मापांवरून आपल्याला या एक्स वाय झेडचा माप शोधायचे। तर मग आपण जर थोडं व्यवस्थित अवलोकन केलं तर आपल्याला दिसेल की इथं बहिष्कोन 70 मापाचा दिलाय। बरोबर, तर हा बहिष्कोन जो आहे तर त्याच्या बाजूचा जो कोन जर आपण मिळवला तर त्याच्यावरून आपल्याला एक्सचं माप शोधता येईल, कारण की समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन कसे असतात, समान असतात। म्हणून आपण लिहू याच्यामध्ये त्रिज्यीय जोडीचे कोण काय होईल, नाव पी ओ आणि समजा इथं आपण एक्स नाव देऊन दिलं। बरोबर, आकृतीमध्ये नाही आपण आपण देऊ शकतो। मग आपण लिहिणार माप कोन पी ओ एक्स अधिक माप कोन पी ओ एच, पी ओ एच बरोबर 180। कारण मध्ये आपण लिहू शकतो रेषीय जोडीचे कोन, ज्याला आपण थोडक्यात रे जो को याच्या नावाने ओळखतो, रेषीय जोडीचे कोन झाले हे। बरोबर, ही सरळ रेषा आणि त्याचे दोन भाग करते, मग दोघांची बेरीज 180 होते। तर आपल्याला एकाचं माप दिलंय पी ओ एक्स, पी ओ एक्स चं माप दिलंय आपल्याला किती, 70। याचं माप दिलेलं नाही, मग आपण लिहिणार हा जसा तसा पी ओ एच बरोबर 180। आता हा इकडे धन आहे, तिकडच्या बाजूला जाताना काय होईल, ऋण, म्हणजे या ठिकाणी उरेल माप कोण पी ओ एच बरोबर 180 वजा 70। माप कोण पी ओ एच बरोबर 180 मधून 70 गेला 110। बरोबर, आता हा 110 आहे म्हणून एक्स बरोबर काय होईल 110 अंश। इथं आपण एक्सचं माप मिळवलं आणि इथं कारण लिहायचं समोरा समोरील कोण, हा गुणधर्म झाला त्याचा। आपल्याला गुणधर्म विचारलाय तर आपण सांगू शकतो की रेषीय जोडीच्या कोणचं गुणधर्म घेतला, नंतर समोरासमोरील कोण, हा आपल्याला भेटला 110 म्हणून त्याच्या समोरचा पण काय झाला 110 अंश। आता एवढं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा 40 दिलेला आहे। बरोबर, त्याचं नाव आहे ई एच टी। बरोबर, आता या ठिकाणी लिहू माप कोण असं लिहिलं तरी चालेल पी एच ई, पी एच ई बरोबर 40 अंश। म्हणून या ठिकाणी दिलाय एच पी ओ माप कोण एच पी ओ, त्याला काय म्हणतोय वाय,
बरोबर किती 40 अंश। आता याचं कारण लिहिता येईल आपल्याला, बरोबर पहा हा, या ठिकाणी आकृती याप्रमाणे तयार होते, म्हणजे इकडचा कोन आणि इकडचा कोन याला म्हणतो आपण युग्म कोन। काय झाले ते? युग्म कोन। हे युग्म कोनाची जोड झाली म्हणून या ठिकाणी आपल्याला वाय पण भेटला, बरोबर वाय या ठिकाणी भेटला 40 अंश। आता याच्यामध्ये झेड शोधत असताना तुम्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीजचा सहारा घेऊ शकतात, बरोबर, आणि दुसरा सहारा घेऊ शकतात बहिष्कोन बरोबर अंतसम्मुख कोनांची बेरीज। हे एक सूत्र आहे, बरोबर लक्षात घ्या, इथे लिहितो बहिष्कोन बरोबर अंत सम्मुख कोनांची बेरीज। मग अंत सम्मुख कोनांची बेरीज काय आहे? वाय आणि झेड यांचे दोघांची काय करायची बेरीज। बहिष्कोन काय झाला, त्याला नाव लिहून घेऊ आपण पी ओ एक्स, माप कोन पी ओ एक्स बरोबर वाय अधिक झेड। असं केलं तरी चालेल, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जरी केलं तरी चालेल। मग पी ओ एक्सचं माप किती आहे? 70 अंश। हे बहिष्कोन इकडे तिकडे आपण घेऊ शकतात, काही फरक पडत नाही, बरोबर, हा इकडच्या बाजूला लिहिलं असतं तरी काही हरकत नाही, बरोबर। वायचं माप आपण शोधलं 40 अधिक झेड। 40 इकडे धन आहे, याच्या जवळ जाताना काय होईल? ऋण। मग काय उरेल? फक्त झेड, म्हणजे 70 अंश वजा 40 अंश, म्हणून झेड बरोबर 70 मधून 40 गेला 30 अंश याप्रमाणे। तर तिघ माप आपण मिळवलं, पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं। आपल्याला एक्स वाय झेड या तिघांची मापं शोधायला सांगितली होती आणि कोणत्या गुणधर्म वापरतात ते पण आपण त्या ठिकाणी लिहिलेले, बरोबर। तर उदाहरण समजलं असेल तर पहा विद्यार्थ्यांनो, उदाहरण सोडवण्याचे वेगवेगळे नियम आहेत। जसं या ठिकाणी मी तुम्हाला दोन नियम सांगितले, एक अंतसम्मुख कोनाचा, अंतसम्मुख कोन म्हणजे हे अंतसम्मुख कोन म्हटले जातात बहिष्कोनाचे, हा एक आणि हा दुसरा, त्याचं सूत्र आपण या ठिकाणी लिहिलं। दुसरं सूत्र सांगितलं, दुसरी पद्धत की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होते? 180, बरोबर। 110 आणि 40 किती झाले? 150। 150 आणि बेरीज होते 180, म्हणजे हा झेड कितीचा असायला पाहिजे? 30 चा असायला पाहिजे, ते आपण शोधलं, बरोबर। तर याप्रमाणे आपला हा जो 7वा प्रश्न आहे तर तो आपण याप्रमाणे शोधू शकतो, बरोबर। तर व्यवस्थित लिहून घ्या। आभार। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्यूचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। जय जय गरवी गुजरात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 3.3 चा 8वा प्रश्न पाहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन आकृत्या दिल्या आहेत आणि त्या दोन आकृत्यांमध्ये एक्स आणि वाय ची किंमत आपल्याला शोधायला सांगितलेली आहे, बरोबर। आणि दोघं त्या ठिकाणी जे आकृती आहेत तर त्या आकृत्या समांतरभुज चौकोनाच्या आहेत, बरोबर। तर आकृत्या तुमच्या समोर दिसतायत या ठिकाणी, बरोबर। तर पहिली आकृती आपल्याला दिली आहे गण, गण नावाचे GUNS, आणि आपल्याला याच्यामध्ये बाजूचे माप दिलेले आहेत। तर आपल्याला बाजूचे माप जर दिले असेल तर आपल्याला लगेच गुणधर्म आठवण यायला पाहिजे, समांतर भुज चौकोनाचे समोरासमोरील बाजू
एक रूप असतात समान असतात, मग आपण या ठिकाणी लिहिणार समांतर भुज चौकोनाच्या समोरा समोरील बाजू समान असतात. बरोबर, समोरा समोरील बाजू समान असतात, तर आपल्याला या दोघं बाजू समोरा समोरील दिसतात, तर ते समान आहेत. आपण याप्रमाणे लिहून घेऊ, समान म्हणजे काय, सारखे. 3x = 18, ही बाजू जेवढी तेवढीच ही बाजू, पुढची बाजू, म्हणून चिन्ह देऊन देऊ. 3y - 1 = 26. तर विद्यार्थ्यांना आपल्याला दिसतंय की समीकरण बनलेलं आहे. बरोबर, इकडे एक्स असलेलं समीकरण आणि इकडे वाय असलेलं, तर आपल्याला यांचा उकेल शोधता येतो. आता हा 3 गुणाकारमध्ये, तिकडे जाताना काय होईल, भागाकार, म्हणजे x = 18/3. चला भाग देऊया, 3 × 1 = 3, 3 × 18, तर छेद मधला एक आपण काही लक्षात घेत नाही. बरोबर, म्हणून x = 6, पहिलं माप आपल्याला भेटलं. तर आपल्याला गुणधर्म या ठिकाणी लिहिला आपण, त्याच्यामुळे आपण याप्रमाणे आपण करतोय. तुम्ही गुणधर्म लक्षात घ्या, गुणधर्म लिहिणं खूप आवश्यक आहे. तुम्ही डायरेक्ट उदाहरण सोडवणार तर तुमचे मार्क कापले जातील की कोणता गुणधर्म वापरला आहे. मग तुम्ही या ठिकाणी जरी असं कारण करून लिहिलं समोरासमोरील बाजू नाव, तरी सुद्धा चालेल. आता याचं हे करून घेऊ. आता हा ऋण 1 दिसतोय, तिकडच्या बाजूला काय होईल, धन 1, म्हणजे 3y = 26. आता हा ऋण होता, इकडे जाताना काय झाला, धन, म्हणून 3y = 26 आणि 1 = 27. पुढे काय होईल, आता हा 3 गुणाकारमध्ये, तिकडे जाताना काय होईल, भागाकार, म्हणून y = 27/3, 3 × 1 = 3, 3 × 9 = 27, म्हणजे y = 9. याप्रमाणे आपण या ठिकाणी एक्स आणि वायचं माप शोधलं. पहिला भाग आपला पूर्ण झाला. आता दुसऱ्या आकृतीकडे पाहूया. तर ही आकृती सुद्धा कशाची, समांतर भुज चौकोनाची. बरोबर, समांतर भुज चौकोने. आणि आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं की इकडून एक विकर्ण निघतोय, इकडून दुसरा विकर्ण, म्हणजे विकर्णांचं माप दिलेलं आहे. मग विकर्णाचं माप आपल्याला या ठिकाणी अर्ध अर्ध दिलंय, अर्ध्यातून वेगळं होतं. मग त्या ठिकाणी आपल्याला विकर्णाचा नियम आठवण पाहिजे. बरोबर, समांतर भुज चौकोनाचे विकर्ण दुभागतात. आपण लिहून घेऊ, कारण समांतर भुज चौकोनाचे विकर्ण दुभागतात, दुभागतात. बरोबर, दुभागतात, याचा अर्थ आहे की दोन समान भाग करतात. मग आपल्याला पहिला विकर्ण RN दिलेला आहे. बरोबर, त्याचं माप अर्ध इकडे दिलंय, अर्ध इकडे, म्हणजे ते समान आहेत. मग आपण लिहिणार 16 + x, 16 = x + y. बरोबर, x + y. आणि दुसरा विकर्ण दिलाय 20 = y + 7. याप्रमाणे मग आपण जर या ठिकाणी अवलोकन केलं, तर या ठिकाणी एक्स वाय दोघं सोबत आहे, म्हणजे हे आपल्याला सोडवता येणार नाही. पहिले आपल्याला काय सोडवावं लागेल, इकडचा भाग. चला सोडवूया. आता हा 7 इकडे धन आहे, इकडच्या बाजूला जाताना काय होईल, ऋण, म्हणजे काय उरेल, फक्त वाय, y = 20. आता हा इकडे धन होता, इकडे जाताना काय होईल, ऋण 7, म्हणजे वाय
बरोबर 20 मधून 7 गेला 13, वाय समाप भेटला आपल्याला। आता हे वाय समाप आपल्याला इथं टाकावं लागेल, म्हणजे आपण लिहिणार 16 बरोबर x अधिक 13, बरोबर। आता हे माप आपण इथं टाकलं, आता हा इकडे धन आहे, इकडच्या बाजूला जाताना काय होईल ऋण, मग इकडे काय उरेल एक्स, एक्स उरला। आता हा 16, आता हा 16 जवळ जाईल धन आहे, तर काय झाला ऋण 13, म्हणजे 16 मधून 13 गेला एक्स बरोबर 3। तर याप्रमाणे आपण एक्स आणि वायचं माप शोधू शकतो, फक्त आपल्याला त्याचे नियम माहिती पाहिजे। हे जर नियम तुम्हाला व्यवस्थित लक्षात असले तर तुम्हाला कोणतंही उदाहरण सोडवायला कठीण जाणार नाही, बरोबर। म्हणून नियम लक्षात घ्यावं आणि उदाहरण सोडवायचं, लिहून घ्या। आभार। वेलकम इन फ्यूचर एज्युकेशन। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार।